लोकसभा निवडणुकीत पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी रीना त्रिवेदी ही आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसोबतच अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील घेण्यात आल्या, ज्यामध्ये उत्तर प्रदेशाचा देखील समावेश आहे. सोमवारी उत्तर प्रदेशमधील कँट विधानसभा पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान घेण्यात आलं. याच दरम्यान रीना त्रिवेदी ही लखनौच्या कृष्णनगर येथील इंटर कॉलेजमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून तैनात होती. रीना त्रिवेदी ह्या लखनौच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत. त्या लखनौमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ऑन ड्युटी तैनात होत्या. त्यांची नियुक्ती कृष्णनगर येथील एका कॉलेजमध्ये होती. उत्तर प्रदेशातील 11 मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. रविवारी सकाळी जेव्हा रीना पोलिंग बूथ ईव्हीएम किट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या, त्यावेळी नागरिकांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. मी सुरुवातीपासून लेटेस्ट फॅशन फॉलो करते. मागच्या निवडणुकीच्या वेळी माझे पिवळ्या साडीतील फोटो व्हायरल झाले आणि सगळे मला पिवळ्या साडीवाली मॅडम म्हणून ओळखू लागले, असे रीनानं सांगितलं. कोण आहे रीना? उत्तर प्रदेश मधील देवरिया येथे राहणारी रीना त्रिवेदी ही PW खात्यात UDC पदावर कार्यरत आहे. रीना ही टिकटॉक वर देखील खूप ऍक्टिव्ह असते आणि तिचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. 2019 लोकसभा निवडणुकी दरम्यान तिचे पिवळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. रीनाच्या मते तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे तिला नवी ओळख मिळाली आहे. रीनाला फिरायला खूप आवडते, त्यामुळे ती बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायलाही जाते. हरियाणावी गाण्यावरील तिचा डान्सचा व्हिडिओ देखील खूपच व्हायरल झाला होता.